तुम्ही इकडे मला बोलायचंय तुमच्याशी. काय काय करायचंय ऐकाल नाही आलं मला. बोलायचंय तुमच्याशी. बोलायचंय मलाही आवडेल ना तुमच्याशी बोलायचं. या ना या. तुम्ही रागवलायत का माझ्यावरती? काही माझं म्हणणं तो राग तसाच ठेवा माझ्यावरती. पण काही चहा कॉफी काही घेणार तुम्ही? नाही काही नकोय. खूप एकटी पडली हो मी. नाही म्हणजे राहतं घर आहे, घरातली माणसं आहेत, पण संकटात साथ देणार असं कोणीच नाहीये. माझ्यावर दोनदा हल्ला झाला. कधी कोणी कसा गेला? पण आता शांत बसून चालणार नाही. आपण मागचं सगळं विसरूया. मी हात जोडतोय तुमच्या समोर, मला मदत करा प्लीज. एक मिनिट, काय करताय तुम्ही? असे आपल्या माणसांसमोर हात नसतात जोडायचे, उलट हक्काने सांगायचं असतं जे काही घडलं माझ्या हातून. चूक झाली माझी थोडीशी. तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत ना त्या मी पूर्ण करेन. इथून सांगतो तुम्हाला, हा माझा शब्द आहे. ते म्हणतात ना एकमेका सहाय्य करू, आणि त्या बदल्यात तुम्ही माझी अपेक्षा आणि माझी इच्छा समजते ना मी काय म्हणतोय ते. सापडलाय का तुला? नाही सापडत आहे. काय मिताली तू पण? अगं एवढा तुझा महत्वाचा मोबाईल असा कसा हरवलास तू मोबाईल? इथे माहितीये शोधून शोधून दमलो मी, इथे तुझा मोबाईल पण सापडत नाहीये. आठवलं असं तर काय प्रॉब्लेम होता? असं काही डोकं चालत नाही आज. मी काय करू? काय शोधताय? मोबाईल. अजय अरे टेन्शन नको घेऊ, तुझा मोबाईल हरवलाय ना, मी तुला एकदम लेटेस्ट मॉडेल विकत घेऊन देईन. हा पण जर मितालीचा मोबाईल हरवला असेल तर तो मिळणं कठीण आहे. हा नाही, कारण तुझ्या बायकोच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेत म्हणून विचारते. अच्छा, म्हणजे माझा मोबाईल तुम्ही घेतलाय? मी घेतला नाही, मला तो सापडला. किती धमकवलंस मला, किती कामं करून घेतलीस त्या जीवावरती माझ्याकडून. माया ताई, ह्यात तुमचा आवाज आहे, मी सांगेन तसंच वागा, नाहीतर मी हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये ऐकवेन, आर्याला सांगेन, मग तुम्ही थेट पोलीस स्टेशनमध्ये, मोबाईल थेट पोलीस स्टेशनमध्ये. आर्या कुठे गेली होतीस? मी तुला विचारतीये, घरात कोणाला काही सांगून जायची पद्धत नाहीये का? कधी यावं कधी जावं धर्मशाळा नाहीये ही. हा कुठे भेटला तुला? तुम्ही दोघ जण एकत्र कसे? माहिती, मी बाहेर गेले होते आणि रस्त्यात मला. तेच तर ना, रस्त्यावरती अचानक भेटणारी माणसं या घरात राहायला लागलेली आहेत. रोहित रंडीने, तुम्ही कोणी असाल, बिझनेसमॅन, करोडपती, अब्जाधीश, कोणी, पण मी तुम्हाला ओळखत नाही आणि अनोळखी माणूस या घरात राहिलेला मला चालणार नाही. तू मायाताईंना जाऊन सांग की जे डील मी मिताली आणि अजय बरोबर करणार होतो ते आता तुमच्याबरोबर करतो, आणि तिथे राहण्यासाठी तू एवढं करूच शकतोस, नाही का? हा यार, हा विचार मी केलाच नाही. अरे त्याच्यासाठीच तर मी आहे, कारण मला कळलं.